नमस्ते, मी सुनील दरेकर। धर्मवीर गडाच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड गावाजवळील परंतु अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पांडे पेडगावचा स्थलदुर्ग जवळजवळ 365 एकराने बसलेला आपल्या भव्यतेची आठवण आजही करून देतो। भीमा आणि सरस्वती नदीच्या संगमावर असलेला हा भुईकोट किल्ला म्हणजेच बहादूरगड आणि आजचा धर्मवीरगड। त्या काळातील अनेक मंदिरे या किल्ल्यामध्ये आहेत। साधारण 1500 वर्षापूर्वीची ही पुरातन मंदिरे त्यावर असणाऱ्या नक्षीकामाचे अवशेष आजही आपणास पाहावयास मिळतात। त्यापैकी आज आपण बालेश्वराचे मंदिर व लक्ष्मीनारायण मंदिर पाहणार आहोत। चला, यादवकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना पाहण्यासाठी आता आपण या ठिकाणी उभा आहोत। आणि हे जे मागचं मंदिर आहे, हे आहे बालेश्वराचं मंदिर। या बालेश्वराच्या मंदिराच्या संदर्भात आपण माहिती घेऊया शिर्के सरांकडून। किल्ले धर्मवीरगडावरील लक्ष्मीनारायण मंदिराच्या पश्चिमेकडे असणारे हे भव्य असं बालेश्वराचं मंदिर आपण पाहत आहोत। या ठिकाणी आपण बालेश्वराच्या मंदिराच्या एका सभा मंडपामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि या सभा मंडपामध्ये अनेक प्रकारचे खांब आपण पाहतोय। सभा मंडप जरी आज राहिलेला नसला तरी त्या ठिकाणची नृत्यशिळा ही एक विशेषता ह्या मंदिराची आपण सांगू शकतो। तर ती नृत्य करण्याकरता किंवा तांडव नृत्य करण्याकरता ही शिळा ह्या ठिकाणी आपण पाहतोय। ह्या शिळेबरोबरच कडनी वाद्यकाम करणारे बसलेले असायचे। आणि ह्या वाद्यकाम करत असताना ज्यावेळेस वाद्यकाम आपण चालू असतं तर त्या वाद्यकामाचा आवाज ह्या खांबांमध्ये कसा येतो? मित्रांनो, आपण अशा एका वैशिष्ट्यपूर्ण खांबाजवळ उभा आहोत। या खांबाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला या ठिकाणी या खांबाला खाचा दिसत आहेत। या खाचा फक्त केवळ डिझाईन म्हणून वापरलेले नाही आहेत, तर या ठिकाणी ज्या सभा मंडपामध्ये या ठिकाणी तबला किंवा वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवणारी मंडळी या ठिकाणी बसत असत आणि त्याचा नाद विशिष्ट प्रकारे कसा यावा, यावेळी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना कसा असतो पहा। की ज्यावेळेस ते तबला वाजवला जायचा, तबल्याच्या धूमची बाजू आणि तबल्याची आजकाल आपण त्याला ट्रबल म्हणतो आणि बास म्हणतो, त्या या ठिकाणाहून तो घुमून विशिष्ट नाद त्याला इको असा आपण म्हणतो, तो या ठिकाणाहून येण्यासाठी एक विशिष्ट पूर्ण मंडपामध्ये आवाज घुमण्यासाठी या पूर्ण खांबावर वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन केलेली आहे। बालेश्वर मंदिर अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार आणि त्या प्रवेशद्वारासमोर पूर्वीची दगडी रांगोळी, ही सुंदर प्रकारची रांगोळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर ह्या मंदिरावरती आणखीन एक विशेषता आहे, एका बाजूला हत्ती आणि व्याळ प्राणी आहे, दुसऱ्या बाजूला हत्ती आणि सिंह प्राणी आपल्याला पाहायला मिळतो। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारच्या रचना कशासाठी दिल्या असतील? तर या ठिकाणी हत्तीसारखी ताकद असत आणि व्याळासारखी किंवा सिंहासारखी क्रूरता असत तर ती बाहेर ठेवून मंदिरामध्ये नतमस्तक पावत अशा प्रकारची रचना बनवली की काय असं या ठिकाणी आपल्याला जाणवत। त्याचबरोबर या ठिकाणी वरच्या बाजूला जात असताना सुंदर असा या प्रवेशद्वारावरती अनेक प्रकारच्या सुंदरी दाखवलेल्या आहेत किंवा त्या द्वारपाळ दाखवलेल्या आहेत। त्यांच्या हातामध्ये सापाचा आसूड हा पाहायला मिळतोय, काहींच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र दाखवलेले आहेत। ह्या द्वारपाळ स्त्रिया देखील या ठिकाणी होत्या, म्हणजे सैन्यांमध्ये पूर्वी स्त्रिया होत्या, ह्याचा हा उत्कृष्ट नमुना आपण पाहतोय। त्याचबरोबर आणखीन पुढे जर गेलो तर वाद्यकाम करणारा हा कोपरा वाद्यकामाच्या आधारात या ठिकाणी आपण पाहिलं तर एखादी सनई वादक असेल, तबला वादक असेल किंवा डमरू वादक असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वाद्यकाम करण्याच्या माध्यमातून हा कोपरा तयार झालेला आहे हे पाहता येते। त्याचबरोबर एक स्तंभ, अतिशय सुंदर असा स्तंभ बनवलेला आहे ह्या प्रवेशद्वाराचा। दुसरी बाजू आणखीन पुढे जर गेलो तर मोठमोठाले प्राणी दाखवलेत आणि त्या प्राण्यांवरती छोट्या छोट्या माणसांनी विजय मिळवला की काय आणि ते कब्ज्यामध्ये आपल्या स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेत अशा प्रकारच्या माध्यमातून एक कोपरा दाखवलेला आहे। पुन्हा एकदा वेलींचा कोपरा आपण पाहतो आणि वरच्या बाजूला जर पाहिलं तर पुन्हा ह्या मंदिराची, बालेश्वर मंदिराची एक विशेषता आहे की गणेशपट्टी ही अतिशय सुंदर पट्टी बनवलेली आहे। गणेशपट्टीला फुलांची छत्री दिलेली आहे, फुलांच्या छत्री बरोबर सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी पाहायला मिळते, जे बनवलेलं आहे दगडामध्ये कोरलेलं आहे। की आता जर पाहिलं आपण एखाद्या नजरेतून तर एखाद्या डेकोरेशनचा उत्कृष्ट असा नमुना हा आपण पाहतोय। गाभारा आणि शिवलिंग, अतिशय सुंदर शिवलिंग या ठिकाणी पाहायला मिळते, खूप मोठं असं शिवलिंग आहे। साधारण बैलगाड्याच्या चाकाच्या आकाराचं शिवलिंग म्हटलं तरी वावगड करू नये। मंदिराच्या बाहेरील बाजूस सुंदर कोरीव सुबक अशा मूर्तींचा वेढा आज देखील आपणास पाहावयास मिळतो।
मंदिरातील अलंकृत स्तंभ या ठिकाणचे खास वैशिष्ट्य आहे. यादवकालीन हेमाडपंती पद्धतीचं स्थापत्यकलेचं उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिर हे 1500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि या मंदिराचं नाव आहे लक्ष्मीनारायण मंदिर. आज माझ्यासोबत आहेत नायकवाडी साहेब आणि आपण त्यांच्याकडून या मंदिराविषयी या संपूर्ण किल्ल्याच्या परिसराविषयी माहिती घेणार आहोत. तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार. आज आपण एका धर्मवीर गडावरील लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये आहोत आणि लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये या ठिकाणी जर रचना पाहिली त्याची तर या ठिकाणी सभा मंडप हा 4 खांबांवरती आहे आणि त्याचबरोबर आतल्या बाजूला गर्भारगृह आणि बाहेरच्या बाजूला सभा मंडप. सभा मंडपाला 3 दरवाजे आहेत. जे प्रवेश दरवाजे म्हटलं तर एक दक्षिणेचा, उत्तरेचा आणि पश्चिमेचं अशा प्रकारची ही रचना आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की या सुंदर असं या दरवाजावरचं जे आपण जर चित्रीकरण पाहिलं तर समोरच्या बाजूला प्राणी स्तर आपल्याला एक पाहायला मिळतो. प्राण्यांवरती लहान लहान माणसांनी विजय कसा मिळवलाय आणि मोठमोठे प्राणी दाखवले. त्यानंतर हा वेलीचा स्तर आहे. वेली स्तरानंतर एक स्तंभ, स्तंभानंतर पुष्पांचा एक स्तर दिलेला आहे. या ठिकाणी पुष्पांच्या स्तरानंतर पुन्हा एकदा वाद्य काम करणारे. ह्या ठिकाणी बरीचशी तुटफूट झाल्यामुळे काही मूर्ती आपल्याला व्यवस्थित पाहता येत नाहीत, परंतु त्या ह्या ठिकाणच्या ह्या मंदिरावरच्या हा वाद्य स्तर आहे. वाद्य स्तरानंतर पुन्हा एक वेलीपट आणि अशा प्रकारचं हे सुंदर गेट ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वरच्या बाजूला जर पाहिलं तर ही आपल्याला कपळपट्टीवरती गणेशाची मूर्ती अगदी आकर्षक अशी या पद्धतीने पाहायला मिळते. त्याचबरोबर त्याला पुष्पांची छत्री केलेले सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर यक्षिणी पाहतोय आपण. हवाई मार्गे येऊन जसं काय मंदिराला तोरण बांधतात ते अशी कल्पना या ठिकाणी मांडलेली त्या कारागिरांनी किंवा त्या कलाकारांनी आपल्याला पाहायला मिळते. आतमध्ये जर पाहिलं तर अतिशय सुंदर असं कोरीव काम. सर आपण आत्ता ज्या ठिकाणी उभा आहात या दिशेच्या संदर्भात काय माहिती? आपण जे अष्ट दिशांचे अष्टवसू पाहतोय त्यापैकी आता पुन्हा एकदा आपण एका कोपऱ्यावरती आलोय. हा आग्नेय कोपरा आहे. हा आग्नेय कोपरा म्हटलं तर पूर्व आणि दक्षिणेच्या मधला हा कोपरा असतो. ह्या कोपऱ्यावरती ह्या ठिकाणी मुद्दामहून अग्नीची अग्निदेवता आणि त्याचबरोबर इंद्रदेवता असे ह्या कोपऱ्यावरती त्यांनी महत्व दिलेलं आहे. कारण ज्या ठिकाणी आपण आग्नेय कोपरा म्हणतो त्या ठिकाणी इंद्रालाही तितकंच महत्व असतं. ज्यावेळेस एखादी यज्ञामध्ये आहुती दिली जाते त्या इंद्राला आधी दिली जाते. इंद्रायन मम असं आपण म्हणतो तर ही इंद्राची मूर्ती. ही इंद्राची मूर्ती असावी का? तर ह्या ठिकाणी इंद्रदेवता दाखवत असताना त्याची जी आयुध आहेत, त्याच्या हातामध्ये असणारं कमंडरू किंवा त्याच्या हातामध्ये असणारा पाश किंवा त्याच्या हातामध्ये असणारं वज्रास्त्र हे आपल्याला पाहायला मिळते ह्या मूर्तीमध्ये. आणि त्याच्या पायाजवळ असणारा त्याचा ऐरावत हत्ती, त्याचं वाहन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. लक्ष्मीनारायण मंदिरावरचे आपण लक्ष्मीनारायण म्हटलं की या ठिकाणी विष्णूचं मंदिर आणि विष्णूचे अनेक अवतार या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यापैकी हा वराह अवतार आपण पाहतोय. वराह अवतार हा विष्णूचा अवतार असल्यामुळं विष्णूकडे जे आयुध असतात किंवा शस्त्र असतात ते आपल्याला ह्या मूर्तीमध्ये पाहायला मिळतात. त्याच्या हातामध्ये असणारी गदा किंवा त्याच्या हातामध्ये असणारा शंख, चक्र अशा प्रकारची. गजस्तरानंतर अश्वस्त्र आहे आणि अश्वस्त्र असं आहे की अश्वावरती सशस्त्र असे सैनिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुन्हा एकदा स्तंभ म्हणजे ज्या ठिकाणी आपण दीपस्तंभ म्हणतो अशा प्रकारचं ते नक्षीकाम ह्या मंदिरावरती दिसते. आणि वरच्या बाजूला सुंदर असं जाळीचं नक्षीकाम दिसते. त्या जाळीमधून थंड अशी गाभाऱ्यामध्ये हवा येईल अशी व्यवस्था त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ह्या मंदिरावरती आपण ह्या मूर्ती ज्या ठिकाणी पाहतोय तर अशा मूर्तीमधून वेगवेगळ्या प्रकारचं ह्या मंदिराला एक वेगळा लुक ह्या ठिकाणी दिलेला आहे. ह्याच्यामध्ये अष्ट दिशांचे अष्ट वसू ह्या ठिकाणी कोरलेले आपल्याला सर पाहायला मिळतात. आपण जर आता ह्या मूर्तीकडे पाहिलं, मूर्तीची तुटफूट झालेली आहे. जर थोडीशी अवस्था जरी बेकार असली तरी तिच्या मूर्तीची आपल्याला लक्षात येण्याकरता ही वायव्य दिशेची देवता या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तिच्या पायाजवळील जे वाहन दाखवलेलं असतं ते मगरेचं वाहन असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ह्या मगरेच्या वाहनावरून ती देवता कुठली आहे, ही अष्ट दिशांची अष्टवसू किंवा अष्ट दिक्पाल आपण ज्याला म्हणतो, त्यापैकी पुन्हा एकदा आपण ही मूर्ती पाहतोय ती उत्तरेकडे तोंड करून असलेली कुबेराची मूर्ती पाहतोय. कुबेराची मूर्ती आहे का ती? कुबेर हा कुबेर म्हटलं की त्याच्या हातामध्ये एक थैली असते, कदाचित ती बाजू त्याची तुटलेली पाहायला मिळते आपल्याला मंदिराच्या. आणि त्याच्या जो पायाजवळ आपल्याला वाहन पाहायला मिळतं तर त्या ठिकाणी ते गाढव असं प्रकारचं ते वाहन त्याच्या कुबेराचं वाहन असतं गाढव. आणि ते ह्या ठिकाणी आपण पाहतोय. सर या ठिकाणी जे आपण पाहतोय की गजस्तरानंतर अश्वस्तर आणि ह्या ठिकाणी एक चित्रलिपीमधून वाली आणि सुग्रीवाची, वाली आणि सुग्रीव असे दोघं बंधू होते.
आणि त्यांची त्या ठिकाणी आपल्याला शेपट्या वगैरे पाहायला मिळतात. ते त्याच्यावरून ते लक्षात येतं की हे वाली सुग्रीव, आणि वाली सुग्रीवाची कथा ही पूर्ण पूर्णत्वाकडे गेलेली, पूर्ण मंदिराला असा वेढा पडलेला आहे अशा प्रकारची ही कथा सांगितली. त्यांची ताकदवान किती होती, पुढे ते कुस्ती खेळायचे, कुस्तीमध्ये किती प्रावीण्य होतं, असं वेगवेगळे त्यांचे रूप दाखवत वाली आणि सुग्रीवाचं भांडण कशासाठी झालं हे ह्या कथेमधून शेवटपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे. स्टार्ट सर, आणखीन आपण पुढे गेलो तर आपल्याला हा ह्या मंदिराचा ईशान्य कोपरा, ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तरेच्या मधला, ओके, पूर्व आणि उत्तरेच्या मधला हा कोपरा, ईशान्य कोपरा कसा, तर हा ईश्वर कोपरा मानतो आपण. ईश्वर कोपरा मानत असल्यामुळं विष्णू आणि शंकराशिवाय हा पूर्ण होत नाही. ओके, त्या ठिकाणी विष्णूची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. विष्णूची मूर्ती पाहत असताना त्याच्या हातात त्याची जी आयुध दाखवलेली आहेत विष्णूची, शंख, चक्र, गदा, काही आयुध फुटलेले असते, परंतु गदेचा काही भाग आपल्याला इथे दिसतोय. त्या ठिकाणी त्याचं वाहन असतं, परंतु तो तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्या ठिकाणचा गरुड पाहू शकत नाही आपण. परंतु ही विष्णूची मूर्ती आहे आणि त्याच्या दुसऱ्याच बाजूला शंकराची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी शंकराची मूर्ती दाखवत असताना जटांचा भार, हातामध्ये असणारे त्रिशूळ आणि नागफणा ही फार महत्वाची आहे. त्याच्यावरून आपल्याला लगेच ही शंकराची मूर्ती आहे लगेच जाणवतं. आणि त्याचबरोबर त्याच्या पायाजवळ एक नंदी दाखवलेला आहे. फुटलेल्या अवस्थेत जरी असला तरी आपल्याला तो लक्षात येतो की हा नंदी आहे म्हणून. आणि हा ईशान्य कोपरा किंवा ईश्वर कोपरा हा ह्या दोन्ही मूर्तीमधून, विष्णू आणि शिवाच्या मूर्तीमधून पूर्ण करण्याचा प्रयत्न ह्या मंदिरावरती केलेला आहे. ठीक आहे. पूर्व दिशेला असलेलं हे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. लक्ष्मीनारायणाच्या मंदिरावरील ही सूर्याची मूर्ती सर. ओके, ह्या ठिकाणी सूर्याची मूर्ती दाखवत असताना हरिहराचा अंश त्या मूर्तीमध्ये दाखवलेला आहे. हरिहर म्हणजे कोण, ते एका सूर्य कमला पाठीमाग त्या ठिकाणी आपण पाहतोय तर अर्धवट दडलेला शेष दिसतोय, हा विष्णूचा शेष आहे. तर दुसऱ्या एका सूर्यकमला पाठीमाग अर्धवट दडलेला त्रिशूळ दिसतोय, हा शिवाचा त्रिशूळ आहे. अशा प्रकारची ही मूर्ती. मी सर, शेजारी जी मूर्ती आहे ती कशाची आहे? ही मंदिर यादव काळातला आहे. ओके, आणि मंदिरावरील ही कृष्णाची मूर्ती आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते. या ठिकाणी त्या मूर्तीचं शिर तुटलेलं जरी असलं तरी हातातल्या बासरीची ठेवण आणि पायाची जी घडी आहे ही कृष्णाची आहे हे लगेच लक्षात येते. ओके, यादव काळातील कदाचित हे मंदिर असल्यामुळे श्रीकृष्णाला त्यांनी महत्व या ठिकाणी दिलेलं आपल्याला जाणवते. त्याचबरोबर सूर्याच्या डाव्या बाजूला आणखीन एक मूर्ती आपण पाहतोय, ती राधेची मूर्ती असावी. इकडे श्रीकृष्ण असतील तर दुसऱ्या बाजूला त्यांनी राधा त्या ठिकाणी कोरलेल्या दिसते. परंतु दगड जरा थोडासा खराब असल्यामुळं तिची झीज आपल्याला झालेली आहे, म्हणजे ती मूर्ती अगदी स्पष्ट जाणवत नसली तरी ही राधेची मूर्ती असावी हे निश्चित. ओके, जाळी ह्या मंदिरासाठी जी वापरली किंवा खिडक्या वापरल्यात हे पाहतोय. ह्या खिडक्यांचं एक वैशिष्ट्य आहे सर, तर ह्याच्यामधून जी हवा नदीवरून येते ती इतकी थंड होऊन येते. आपण जर संध्याकाळी एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं तर ते इतकं चिल्ड होतं, इतकं थंड होतं की ते दिवसभर थंडच राहतं. अशा प्रकारची रचना इथं आहे. आपण आतमध्ये जर गेलो मंदिरामध्ये तर आपल्याला बाहेरून कितीही ऊन लागत असेल तर एक नैसर्गिक पद्धतीचा थंडावा कायमस्वरूपी जाणवतो. या ठिकाणी आपण लक्ष्मीनारायण मंदिराचं आणखीन एक सुंदर असं प्रवेशद्वार पाहतोय. या प्रवेशद्वाराची रचना पाहिली तर ही दक्षिणेकडे आहे. सभामंडपाला जे तीन दरवाजे दाखवलेले आहेत किंवा प्रवेशद्वार दाखवले आहेत त्यापैकी हे आणखीन एक प्रवेशद्वार दक्षिणेच्या बाजूचा आपण पाहतो. आता आपण आलो आहोत सभामंडपामध्ये. लक्ष्मीनारायण मंदिराचा हा सभामंडप अतिशय सुंदर 16 खांबांवरती आधारलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय हा एक खांब पाहतोय. ह्या खांबावरती आपण जर पाहिलं तर अतिशय सुंदर अशी नक्षी बनवलेली आहे. या ठिकाणी मूर्तींचा एक स्तर दिलेला आहे आणि खालच्या बाजूला वेगवेगळ्या मूर्तींमधून हा खांब सारखा, म्हणजे चारही खांब सारखे दिसतील, परंतु खांबावरची प्रत्येक मूर्ती वेगळी आहे. काही खांबांवरती विष्णूच्या मूर्ती तर काही खांबांवरती इंद्रदेवतेच्या मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ही समोरची जी मूर्ती पाहतोय इंद्रदेवतेची मूर्ती आहे. ह्या खांबांवरती एका खांबावरती इंद्रदेवता, एका खांबावरती विष्णू, काही खांबावरती शंकर आणि काही खांबावरती देवी, अशा प्रकारच्या नक्षीतून हे समोरचे सुंदर असे चार खांब त्यांनी तयार केलेले आहेत आणि बाकीचे खांब बाजूने आहेत. अशा प्रकारचा 16 खांबावरचा हा अतिशय सुंदर असा सभामंडप हा आपल्याला पाहायला मिळतो. प्रवेशद्वाराच्या पायथीशी जर पाहिलं आपण तर आपल्याला सुंदर असे एक रांगोळी काम केलेलं दिसते. अगदी पुष्पांची जोडी आत्ता ताजी आणून तोडून ठेवली की काय अशा प्रकारची पुष्पांची जोडी पाहायला मिळते. त्यानंतर दोन साईडला दोन ऋषभ पाहायला मिळतात आपल्याला. आणखी पुढे जर पाहिलं तर द्वारपाळ या ठिकाणी उभे आहे, ज्याच्या हातामध्ये आकाश कंदील आहे, काहींच्या डोक्यावरती वेली किंवा पुष्प घेऊन चाललेल्या छत्र्या आहेत, अशा प्रकारचं हे सुंदर. त्याचबरोबर प्राणीस्तर आणि पुढच्या बाजूला वेली स्तर, स्तंभ, पुन्हा एकदा पुष्प
पुष्पांचा स्तर आणि त्याच्या पुढे पुन्हा वाद्यांचा स्तर, वाद्य वाजवणारे मनुष्य अशा प्रकारचा स्तर हे या ठिकाणी मंदिराची विशेषता आहे. त्याचबरोबर यक्षिणी हवाई मार्ग येऊन तोरण बांधताना ह्या प्रवेशद्वारावरती आपल्याला पाहायला मिळतात. गणेशाची पट्टी हीही या ठिकाणचं आकर्षण आहे. गणेशाच्या पट्टीला फुलांची छत्री, अतिशय सुंदर असं डेकोरेशन आपण म्हणूया या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर असं नक्षीकाम ह्या मंदिराच्या ह्या प्रवेशद्वारावरती कोरलेलं आहे. या ठिकाणी आपण जे पक्षी पाहतोय ना सर, तर ते पक्षी आपल्याला पेंग्विन पक्ष्यासारखे दिसतात. ओके, तर बाहेर आपल्याला वाटलं की पेंग्विन पक्षी इथं कसे आले. पेंग्विन पक्ष्याचा अंटार्क्टिकेच्या शोध लागल्यानंतर ते आपल्याला फोटोमध्ये नंतर चलचित्रामध्ये पाहायला मिळू लागले. पण 1500 वर्षापूर्वी कसे, तर 1500 वर्षापूर्वी भारतीय लोक जगभर प्रवास करत असल्याचा हे उत्कृष्ट असा एक काय म्हणूया आपण त्याला की नमुना आहे. अशा प्रकारे यादवकालीन हेमाडपंती स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आपण पाहिला. डोळ्याचे पारणे फेडायला लावणारे कलाकृतीवर पुन्हा एकदा ओझरती नजर. उत्कृष्ट स्थापत्य शैलीला आणि त्या काळातील कलाकारांना माझा मानाचा मुजरा. आमच्याकडे सुनील दरेकर सर हे श्रीगोंद देऊन आलेत आणि आपल्या किल्ल्याविषयी एक छोटासा माहितीपट ते बनवतात. खरं तर हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण आज पुन्हा एकदा हा धर्मवीरगड किंवा धर्मवीरगडावरील मंदिरे हे आज आपल्या संपूर्ण जनतेसमोर जात आहेत आणि या सरांच्या माध्यमातून जात आहेत. म्हणून सरांचे खरं तर आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. आणि हा उपक्रम त्यांनी छान प्रकारे त्यांचा छंद म्हणून जोपासलाय हीही त्यांच्यातील आणखीन एक जमीची बाजू असं म्हणावं लागेल. अनमोल ज्ञान नावाचा जो युट्यूब वर जो चॅनल सुरू केलेला आहे त्या चॅनलच्या माध्यमातून अनेक अशा दुर्मिळ वास्तू, गडसंवर्धन किंवा इतर काही पिकनिक पॉइंट आहेत ते जगासमोर आणण्याचं काम अनमोल ज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा अशी मी विनंती करतो. मित्रांनो, पहिला भाग आणि दुसरा भाग या दोन भागामध्ये आपण माहितीपट पाहिला. या दोन्ही भागाला अतिशय सुंदर असं मोलाचं मार्गदर्शन करणारे हे शिर्के सर, नायकवाडी सर आणि माझ्यासोबत आलेले साळवे सर या तिघांनीही आपला वेळ खर्च करून या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलंय. आपणाला खूप सुंदर अशी माहिती दिली म्हणून मी अनमोल ज्ञान या चॅनलच्या वतीने या तिघांचंही खूप खूप आभार मानतो.